तिसरी मुलगी झाल्याने 10 दिवसाच्या निरागस मुलीची सख्ख्या आईने गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अडगाव पोलीस ठाण्यात संशयित आईच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संशयित अनुजा बाबासाहेब काळे या महिलेस यापूर्वी 2 मुलीच झाल्या आहे. दरम्यान 10 दिवसांपूर्वी प्रसूतीनंतर पुन्हा एकदा तिसरी मुलगी झाली, यामुळे अनुजा हीच नैराश्य आले होते. अनुजा यांचे पती बाबासाहेब काळे हे 31 मे रोजी लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. सायंकाळी 5:30 वाजता बाबासाहेब काळे यांना त्यांची मुलगी आराध्या हिने फोन करून पिऊ निपचित पडली असून ती उठत नाही असे सांगितले. आई रडत असल्याने आजी पिऊला डॉक्टरकडे घेऊन जात आहे. दरम्यानच्या काळात हा सर्व प्रकार संशयास्पद वाटल्याने बाळासाहेब काळे यांनी मयत पिऊचे स्वविच्छेदन करण्याबाबत आग्रह धरला. यात पिऊचा गळा दाबल्याने आणि डोक्यात मारहाण झाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब लक्षात आली. त्यानंतर अडगाव पोलिसांनी देखील पिऊची आई अनुजा हिची कसून चौकशी केली. याबाबत अधिक माहिती पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी दिली. दिनांक 31/5/2019 रोजी अडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू नंबर 50/19 दाखल करण्यात आला. त्यामध्ये 10 दिवसाचं बाळ मयत झाल्याबाबत तो अकस्मात मृत्यू होता. त्या अकस्मात मृत्यूचा तपास ESI खालकर हे करीत असताना त्या बाळाचे पोस्टमार्टम करण्यात आलं. पोस्टमार्टममध्ये असे निदर्शनात आलं की बाळाचा मृत्यू हा गळा दाबल्याने झालेला आहे. तसेच त्याच्या डोक्याला सुद्धा मारहाण झालेली आहे, डोक्याला सुद्धा अंतर्गत जखम आहे. त्यानंतर तपास सुरू झाला की हे कोण करू शकतं. मग ते सर्वांना विचारणा केली असता त्या बाळाचे जे वडील आहे बाळासाहेब हरिभाऊ काळे हे शासकीय नोकरीत आहेत, तर त्यांनी आमच्याकडे काय निर्देश दिली की पहिल्यांदा त्यांना एक मुलगी आहे जीवन 6 वर्षाची आहे, तिला डायबिटीस आहे. दुसरी एक मुलगी झाली, ती डिलिव्हरीनंतर 12 दिवसांनी मयत झाली. त्यानंतर ही तिसरी मुलगी झाली, ती डिलिव्हरीनंतर 10 दिवसांनी मयत झाली. ही का मयत झाली ही शंका आली म्हणून त्याने ते पोस्टमार्टम केली. मग त्यांची खात्री झाली की बाबा त्याच्या आईनंच मुलाची स्वतः त्यांच्या पत्नीने किंवा त्या बाळाच्या आईनेच त्याला मारलं आहे, त्यामुळे त्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल. तिसऱ्यांदा देखील मुलगीच झाल्याने पिऊचा गळा दाबून हत्या केल्याची कबुली तिने दिली. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.